आजचे कार्यक्रमाचे म्हणजे गायक श्री अब्राहम आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधुभगिनी, आपल्याला कल्पना आहे की पावसाळ्याचे दिवस आले की आकाशातून पडणारे पावसाचे थेंब ज्या वेळेला पानावर पडतात त्यावेळेला कुठेतरी टप 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 असा आवाज येतो. समुद्राच्या किनारी आम्ही जर उभा राहिलो तर त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यांचा जो गाज असतो, आवाज असतो, तोही लक्षणीय असतो. एवढंच काय, लहान मुलांच्या रडण्याला सुद्धा एक प्रकारची लय असते आणि ती आपण कौतुकाने ऐकत बसत असतो. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यामध्ये गायन घेऊन आलेलं आहे, परंतु त्यामध्ये काही गायक काही लोक प्रज्ञा प्रतिभा आणि प्रयत्न या तिन्हीच्या जोरावर ती गला मृदंग करतात आणि त्यामधून निर्मिती होते, साकारले जातात. आजचे अब्राहम सारखे श्री गायक की ज्यांच्या गायनामुळे आपल्याला निश्चितपणे आनंद होतो, सुरेल गावा आवाजामध्ये गायलेली गाणी आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेली असतात आणि नुसती पोहोचलेली नसतात तर ती त्या ठिकाणी रेंगाळत असतात. हे असतं गायकाचं कर्तृत्व आणि त्याला श्री अब्राहम यांनी अतिशय चांगला साज दिला. पालखीतून सगळे गाणी इथपर्यंत असतात आणली, आपल्याला आनंद दिला. त्यामुळं त्यासाठी मी राधाकृष्ण ट्रस्टच्या वतीनं श्री अब्राहम यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आशीर्वाद द्या, पण आशीर्वाद पेक्षाही मी आपल्याला सांगतो यापुढे कार्यक्रमामध्ये यापुढे आपण जे जे काही कार्यक्रम कराल त्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांच्या वतीनं या ट्रस्टच्या वतीनं आपल्याला लाख लाख शुक्रिया, आभार, शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद.